पुण्यामधली पुण्यातलं मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे आपल्याला माहिती आहे, पण सुरुवातीपासूनच या मेट्रोवरून भरपूर मानापमान होत आहेत आणि आत्ता सुद्धा एक नवीन मानापमान नाट्य रंगत आहे, कारण राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये भरपूर वाद सुरू आहेत। 24 तारखेला या मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते, पण जर निमंत्रण पत्रिकेवर पवारांचं नाव नसेल, शरद पवारांचं नाव नसेल, तर राष्ट्रवादीनं बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय। पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी भूमिपूजन करणार आहे आणि ते सुद्धा 23 तारखेला। जर पत्रिकेत पवारांचं नाव नसेल तर आम्ही 23 तारखेलाच भूमिपूजन उरकून घेऊ असा इशारा राष्ट्रवादीनं दिलेला आहे। आपण बघतोय पुणे मेट्रोची ही बातमी आहे आणि पुण्यामध्ये मेट्रोच्या भूमिपूजनावरून भरपूर मानापमान झालेले आहेत आधी आणि आताही। त्याचीच एक आवृत्ती आपण बघतोय आणि आता आपल्या सोबत आहेत आमचे पुण्याहून पुण्याचे महापौर प्रशांत जगताप। प्रशांत जगताप, आणखी एक मानापमान नाट्य रंगलेलं आहे, पण नेमकं राष्ट्रवादीने इशारा काय दिलेला आहे, काय म्हणणं आहे राष्ट्रवादीचं? इशारा असा काही भाग नाही, या ठिकाणी मी डायरेक्टली 23 तारखेचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। या ठिकाणी भाजपकडून माझी वेगळी काहीच अपेक्षा नव्हती, राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे मी या ठिकाणी पुण्याचा महापौर म्हणून भूमिका मांडली होती। आम्हाला या मेट्रोच्या वादामध्ये कुठेही मेट्रोच्या भूमिपूजनामध्ये कुठेही वाद करायचा नव्हता, पण दुर्दैवाने भाजप सरकार सगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मन मानेल असा कार्यक्रम करण्याचे प्रयत्न करतात, त्यांना वाटेल त्या प्रकारच्या पद्धतीने सरकारी यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करतात। 2006 सालापासून ते 2014 सालापर्यंत आदरणीय शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री असताना सातत्याने या संदर्भामध्ये मेट्रोचा पाठपुरावा करून त्यांनी मीटिंग्स लावलेल्या आहेत, हा प्रस्ताव पुढे नेलेला आहे। तत्कालीन आघाडी सरकारने या सगळ्या विषयाला मान्यता दिली होती, फक्त पीआयबीच्या बैठकीआधी भाजप सरकारने मागची 2.5 वर्ष या मेट्रोची जी काही मंजुरी थांबवली होती। बदलत्या काळामध्ये आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी भाजपने केंद्र सरकारने या मेट्रोला मंजुरी दिलेली आहे, त्यालाही आमची ना नाही। पण हे होत असताना आता भूमिपूजन करत असताना पहिल्यांदाच हे भूमिपूजन होत असताना ज्यांनी राज्याचं 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे, ज्यांनी देशाचं 2-3 वेळा त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रीपद भूषवलेलं आहे, जे आजही राज्यसभेचे खासदार आहेत, पुण्याचे रहिवासी आहेत, अशा पवार साहेबांना ते व्यासपीठावर घेऊन जात नाही। पण प्रशांत जगताप, पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन होतंय आणि शरद पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत फक्त असलं तरी चालेल का, शरद पवारांच्या हस्तेच उद्घाटन व्हावं असा तुमचा आग्रह आहे? मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो, मान्य पंतप्रधानांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, पण मान्य पंतप्रधान देशाचे प्रमुख आहेत, त्यांच्या शुभ हस्ते होत असताना आम्हाला त्याच्यामध्ये आक्षेप करण्याचं काही कारण नव्हतं। पण त्या ठिकाणी पवार साहेबांना त्यांनी सन्मानाने त्या ठिकाणी बोलावं, कारण की या मेट्रोमध्ये 100% जो काही खर्च होणार त्याच्यातली 60% जो काय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ती पुणे आणि पिंपरी चिंचवडची आहे, 40% फक्त राज्याचा आणि केंद्राचा भाग आहे। दोन्ही महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे, दोन्ही पुणे पिंपरीमध्ये दोन्हीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महापौर आहेत। असं असताना या ठिकाणी दडपशाहीने एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम केला जातो। मी मागच्या 2-3 दिवसापासून सातत्याने मान्य पालकमंत्र्यांशी बोलत होतो, माझा पत्रव्यवहार मान्य पंतप्रधान कार्यालयाला आणि मान्य मुख्यमंत्री कार्यालयाला झालेला आहे, पण त्या ठिकाणी मला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद दिला गेला नाही। रोज करू बघू अशा प्रकारची भूमिका जाहीर झाली, त्याच्यामुळे आता माझी थोड्याच वेळापूर्वी मान्य पालकमंत्र्याबरोबर बैठक झाल्यानंतर मी त्यांना क्लिअरली सांगितलंय, या ठिकाणी मी आता प्रशासनाला पुणे महानगरपालिकेच्या वतीने 23 तारखेला मेट्रोच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम पत्रिका करण्याचं आणि कार्यक्रमाची तयारीचे आदेश दिलेले आहेत। उद्या सकाळपर्यंत या सगळ्या प्रोसेस चालू असतात, जर केंद्रानी आणि राज्याने आपली भूमिका बदलली नाही तर ठरल्याप्रमाणे 23 तारखेला पुणे मेट्रोचं भूमिपूजन पुणे महानगरपालिका निश्चित करणार। प्रशांत जगताप धन्यवाद, आयबे लोकमतशी बोलल्याबद्दल। महापौर आहेत प्रशांत जगताप पुण्याचे आणि त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे पालकमंत्री जे आहेत पुण्याचे गिरीश बापट त्यांच्याशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की या सगळ्यासाठी 23 तारखेला भूमिपूजनासाठी शरद पवारांच्या नावासह निमंत्रण पत्रिका छापण्याचे त्या दृष्टीनं कार्यक्रमाचे आदेश देण्यात आलेले आहेत, तयारीचे आदेश देण्यात आलेत। उद्या सकाळपर्यंत जर केंद्रानं भूमिका बदलली नाही तर 23 तारखेला राष्ट्रवादी पुणे मेट्रोचं जे भूमिपूजन आहे ते उरकून घेणार आहे। श्रेयाचा सगळा हा वाद आहे, महापालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या वादाला आता वेगळा रंग चढतोय।